जय महाराष्ट्र, मी आपल्याला एक जयभाव सूर्यवंशी. आत्ता जे भारत देशामध्ये जे महिलांवरती अत्याचार घडत आहेत, अत्यंत दुर्दैवी घटना अशा महाराष्ट्रात आणि भारतात घडत आहेत, ज्यावरती सरकारनं लवकरात लवकर कायद्याची अंमलबजावणी करावी. जे अत्याचार करतात त्यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हावी. आणि जशी आपली बहीण असते तीच दुसऱ्याची पण आपलीच बहीण मानावी. जसं आपल्या बहिणीसाठी आपण वाघ म्हणून उभा राहतो, तसं दुसऱ्याच्या बहिणीसाठी वाघ म्हणूनच लढलं पाहिजे. आणि एखादी जर मुलगी अडचणीत असेल तर तिला एक आपला स्वतःचा सख्खा भाऊ म्हणून उभा राहावा. हाच संदेश मी यामार्फत. कुठे कुठे आज जनजागृती कुठे केली तुम्ही? आज जनजागृती सकाळी आम्ही कॉलेजवरती जम कॉलेज, वायसी कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज, त्यानंतर आम्ही आलो कृष्णा नाक्यावरती आलो, त्यानंतर दत्त चौकात आलो. हा संदेश एवढ्यासाठी आहे की आपल्या बहिणींसाठी आपणच उभं राहिलं पाहिजे.